अफगाणिस्तान भारतामुळे अशांत झाला. तालिबान म्हणजे सामान्य नागरिक आहेत. पाकिस्तानला अफगाणिस्तानात फक्त शांतता हवी आहे अशी अनेक विधानं गेल्या काही दिवसात पाकिस्तानी नेत्यांनी दिली आहेत. भारत वाईट, अफगाण सरकार कुचकामी, पण तालिबान मात्र चांगलं असा एकूणच पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचा सूर दिसतोय. गेल्या काही काळात अत्यंत अस्थिर झालेल्या अफगाणिस्तानात तालिबानला हाताशी घेऊन पाकिस्तान भारताला शह द्यायचा प्रयत्न करत आहे का? ऐकणार आहोत याचबद्दलची आजची सोपी गोष्ट. कागदोपत्री नोंदींनुसार अफगाण लष्कराकडे 3.5 लाखांचं सैन्य आहे, पण तालिबानबरोबर संघर्ष सुरू झाल्यापासून प्रत्यक्षात 2.5 लाख सैन्यच असल्याचं लक्षात आलंय. तालिबानकडे 75,000 सैनिक आहेत अशी नोंद आहे, पण ते सध्याच्या घडीला अफगाण सैन्यापेक्षा वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे. अनेक नेते आणि कमांडरसुद्धा तालिबानची बाजू घ्यायला लागले. अशातच अफगाणिस्तानने आपले लष्कर प्रमुखसुद्धा बदलले आहेत आणि अफगाण सरकार स्थानिक सशस्त्र टोळ्यांचीसुद्धा मदत घेताना दिसत आहे. अफगाणिस्तानातल्या 34 पैकी किमान 9 प्रांतिक राजधान्या तालिबानने आत्तापर्यंत काबीज केल्या आहेत. या धुमश्चक्रीत किमान 1,000 सामान्य नागरिक आत्तापर्यंत मारले गेलेत. पण मूळ मुद्दा हा आहे की तालिबानला इतकी ताकद कुठून मिळतीय? गेल्या महिनाभरात पाकिस्तानच्या 3 मोठ्या नेत्यांनी केलेली काही विधानं मी तुम्हाला आता सांगणार आहे. पंतप्रधान इम्रान खान: तालिबान लष्करी संघटना नाहीये, ते सर्वसामान्य नागरिक आहेत. पंतप्रधान इम्रान खान दुसऱ्या एका प्रसंगी: अमेरिकन सैन्य परत जायची तारीख जाहीर झालीये, मग तालिबान तडजोड का करेल? त्यांना विजय मिळतोय असं वाटत असताना ते आमचं का ऐकतील? माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी फवाद अहमद: भारत दीर्घकाळापासून अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तान विरुद्ध कट्टरतावादी कारवाया करण्यासाठी करतोय. पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातले कायम प्रतिनिधी मुनीर अक्रम: भारताला भीती आहे की तालिबान सत्तेत आलं तर अफगाणिस्तानातील त्यांचा प्रभाव संपून जाईल. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानवर चर्चा होत असताना पाकिस्तानला निमंत्रण दिलं गेलं नाही यासाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरलं आणि भारताला प्रादेशिक शांततेची फिकीर नसल्याचे सुद्धा आरोप केले. अशरफ घनी सरकारशी पाकिस्तानचे संबंध हे कायमच तणावपूर्ण राहिलेत. अलीकडेच घनी आणि इम्रान खान या दोन्ही नेत्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी सार्वजनिकपणे एकमेकांवर थेट टीका केली. तालिबानचा वाढता जोर पाहून पाकिस्तानने असंही म्हटलंय की घनी सरकारने गृहयुद्ध टाळण्यासाठी तातडीने पावलं उचलायला हवी आहेत. खुद्द अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. अलीकडेच राजधानी काबूलसह इतर अनेक शहरांमध्ये पाकिस्तान आणि तालिबान विरोधी निदर्शनं झाली होती. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतीसुद्धा या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते, ज्यावरून तुम्हाला पाकिस्तानबद्दल असलेल्या रागाची कल्पना येईल. अर्थात पाकिस्तानी सत्ताधारी तालिबानचं कौतुक करत असले तरी तालिबानचा पाकिस्तानला काहीच धोका नाही आहे असं नाही आहे. पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक अयाज अमीर यांनी दुनिया TV वरच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं, तालिबान जेव्हा काबूलवर ताबा मिळवेल तेव्हा कट्टरपंथी विचारसरणीचे आणि ज्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलंय अशा लोकांचं मनोबल वाढेल, मग ते पाकिस्तानात असोत वा अफगाणिस्तानात. तालिबानने अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेली विमानसेवा लवकरच खंडित होऊ शकते असा इशारा भारताने दिलाय. ती सेवा बंद होण्यापूर्वी तिथे काम करणाऱ्या भारतीयांनी परतीची सोय करावी, कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची परतण्याची सोय करावी अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आहेत. भारताच्या दूतावासांमधना भारतीय कर्मचाऱ्यांना सुद्धा परत बोलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारताने तालिबानला कधीच मान्यता दिलेली नाही आणि अफगाणिस्तानच्या लोकशाहीवादी सरकारांशी भारताचे घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. तालिबानने अलीकडेच रशिया, इराण, चीन यासारख्या देशांबरोबर चर्चा आणि वाटाघाटी करण्याचे प्रयत्न केलेत. पाकिस्तानी आणि तालिबानी शिष्टमंडळ 2 दिवसांच्या अंतराने चीन दौऱ्यावर जाऊन आली होती. गेल्या महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री आणि तालिबानी शिष्टमंडळ एकाच वेळी एकाच ठिकाणी असण्याच्या घटना घडल्या होत्या. रशिया असेल, इराण असेल किंवा इतर काही ठिकाणं असतील, भारत आणि तालिबानमध्ये गुप्तपणे वाटाघाटी होत असल्याच्या बातम्या वारंवार येतात, पण त्याचं भारताने कायमच खंडन केलं आहे. अमेरिकेच्या डेलवेअर युनिव्हर्सिटीत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्राध्यापक मुख्तदर खान म्हणतात, तालिबानबरोबर अप्रत्यक्ष चर्चा करण्याची भारताची स्वतःची खास कारणं आहेत. काश्मीरचा मुद्दा यात प्राधान्याने येतो, कारण अफगाणिस्तानात जे घडतंय त्याचा परिणाम काश्मीरवर होऊ नये अशी भारताची इच्छा आहे. तालिबानने चीनचीही मदत घेण्याचे प्रयत्न केले, ज्याची सोपी गोष्ट आपण 392 भागात ऐकली होती.
अफगाणिस्तानात काय काय घडतंय याचे सविस्तर अपडेट्स मिळवण्यासाठी BBC मराठी .com वाचत राहा. धन्यवाद.